आता बातमी आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाची. राज्य सरकारने अधिकार नसताना सुद्धा केंद्रीय मोटार वाहन कायदा 1988 मधील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठीचे पात्रता निकष शिथिल केले. त्यामुळे शिथिल केलेल्या पात्रतेच्या निकषावर MPSC ने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी परीक्षा घेतली. त्यामुळे गॅरेजमध्ये 1 वर्ष काम करणाऱ्या आणि परवानाधारक मोटार वाहन कायद्यातील निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय. याविरोधात त्यांनी न्यायालयात दाद सुद्धा मागितली. त्यावर न्यायालयाने परीक्षार्थींचा विचार करून मोटार वाहन कायद्यातील निकष आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी द्यावी असं न्यायालयाने आदेशात म्हटले. मात्र अद्यापपर्यंत या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही. MPSC ने निवड प्रक्रियेतील मोटार वाहन कायद्यातील निकष आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी संधी द्यावी असं न्यायालयाच्या आदेशात म्हटलंय. त्यामुळे MPSC ने तातडीने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत पात्र उमेदवारांची यादी जाहीर करावी अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक 2017 परीक्षा झाली होती, त्यासाठी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि त्याचा निकाल 30 मार्च 2018 निकाल लावण्यात आला होता. परंतु माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की जो निकाल तुम्ही लावलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने लावलेला आहे. परंतु नियमानुसार त्यांनी असं डायरेक्ट केलेलं आहे की राज्य शासनाला आणि परिवहन विभागाला आणि MPSC ला की ॲज पर दी सेंट्रल मोटर व्हेकल ॲक्टनुसार जे क्वालिफिकेशन असेल त्यानुसारच सहाय्यक मोटार वाहन पदासाठी तुम्ही रिक्रुटमेंट करण्यात यावी. त्या संदर्भामध्ये आम्ही जे पात्र उमेदवार आहोत 9 ऑक्टोंबर 2018 आणि 26 ऑक्टोंबर 2018 ह्या रोजी परिवहन विभाग म्हणजे परिवहन आयुक्त कार्यालय, परिवहन सचिव कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यामध्ये आम्ही निवेदन देण्यात आलं होतं. तरीही आमच्या गोष्टीची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.